हॅलो स्टुडंट, मी रवी सर, श्री चमुंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजीमधून. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 19 मध्ये पोहोचले आहोत. सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर आपण 19 मध्ये पोहोचलेलो आहोत, बरोबर आहे. तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे बघा, सुरुवातीला मला काही एमसीक्यू सांगायचं आहे. बघा, जी सेल स्टीरॉइड हार्मोन रिलीज करत्या, जी सेल स्टीरॉइडल हार्मोन रिलीज करत्या किंवा बनवत्या, यामध्ये कोणता ईआर असतो, यामध्ये कोणता ईआर असतो. विच टाइप ऑफ ईआर फाउंड इन स्टीरॉइल हार्मोन सिक्रेटेड सेल. नेक्स्ट वन, इन मसल सेल, दुसरा क्वेश्चन बघा, इन मसल सेल इंडोप्लाज्मिक रेटिकुलमला काय म्हणतात, इंडोप्लाज्मिक रेटिकुलमला ईआरला काय म्हणतात सांगायचं. आणि यातच यामध्ये काय स्टोर असते, यामध्ये काय स्टोर असणार, स्टोर, ही दोन एमसीक्यू काय करायची मला सांगायचे, तरच आपण काय करूया, आपण आता याच्या पुढचा भाग चालू करूया. ओके, तर बघा आपण या ठिकाणी स्टार्ट करूया आपण पुढं. ही एक डायग्राम दिली होती बघा तुमच्याकडं, या ठिकाणी एक लाईन डायग्राम होती आणि याचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर काय आलं बघा की हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस न्यूक्लियसच्या बाजू जी आहे आउटर मेम्ब्रेन, आणि आउटर मेम्ब्रेन मधून ईआर बनलं जाते. जर ह्याच्यावर रायबोजोम असेल, ह्याच्यावर रायबोजोम असेल, आता मग सांगा हा जो रायबोजोम आहे कोणता असतोय सांगा, 7T असतोय काय 8T असतोय, 7S आहे का 8S सांगायचं आहे. हा, तर हे ना ईआरनं जे काही पाऊच तयार केलं ह्याला म्हणायचं ट्रान्झिशनल व्हेसायकल. आणि हे ट्रान्झिशनल व्हेसायकल आहे, पुढे जात्या ती काय म्हणत्या, गोल्जी कॉम्प्लेक्स, गोल्जी बॉडी बनवत्या, गोल्जी बॉडी बनवत्या. आणि यानंतर गोल्जी बॉडी काय करत्या, हे केमिकल तयार करत्या आणि इथून लायझोजोम बनला जातोय किंवा गोल्जी व्हॅक्युल बनला जातोय. हॅलो सर, तर आपल्या एनसीईआरटीमध्ये काय लिहिले बघा, गोल्गी ॲपरेट्स, कॅमिलो गोल्गी 1898 फर्स्ट ऑब्झर्व डेन्सी रेटिक्युलर स्ट्रक्चर नियर द न्यूक्लियस. की कॅमिलो गोल्गी हे न्यूरोलॉजिस्ट होतं, नर्व सेलवर काय करायचं, काम करायचं, आणि यांनी काय केलं, पहिल्यांदा न्यूक्लियसच्या जवळ त्यांना रेटिक्युलरचा अर्थ जाळी समान, नेट समान, त्यांना वाटलं की असं नेट समान काही स्ट्रक्चर दिसलं आणि त्यालाच तिने म्हटलं गोल्गी ॲपरेट्स. दिस वेअर लॅटर नेम गोल्गी बॉडी. आता एक क्वेश्चन काय आला बघा की गोल्गी बॉडी किंवा गोल्गी ॲपरेट्स टर्म कोण दिली, कॅमिलो गोल्गी. तर एनसीईआरटीची ही डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिला तर क्लिअर काय दिसणार नाहीये, परंतु महत्वाचे आहे. तर काय दिले बघा की या ठिकाणी एक बाजून हिवळा असतोय, न्यूक्लियस असतोय, न्यूक्लियस ही न्यूक्लियसची आउटर मेम्ब्रेन, आणि इथून काय बनतोय ईआर येते, ईआर इथं काय असतोय तो ईआर. हा ईआर जर रायबोजोम असेल, ह्याच्यावर रायबोजोम असेल तर तो काय असणार आहे, रफ, आणि नसेल तर स्मूथ. हिथून काय होते की एसआर मधून काही व्हेसिकल बाहेर पडतात, पाऊच, आणि ह्या पाऊच काय होत्या, पुढे जाऊन हे गोल्गी बॉडी बनवत्यात, हे पुढे जाऊन काय करतात, गोल्गी बॉडी बनवत्या. आणि ह्यामध्ये जो सबस्टन्स आहे, ह्या सबस्टन्सला म्हटलं जाते गोल्गी ग्राउंड सबस्टन्स. काय म्हटलं जाते, गोल्गी
ग्राउंड सब्सटेंस त्यानंतर या प्रोसेसिंग नंतर इथे पिंच ऑफ होऊन असे व्हेसिकल बनले जाते आणि हे परत काय केले जाते यूज केले जाते इंडोसाइटोसिस किंवा एक्झोसाइटोसिस म्हणून आपण काय करतोय परत हे जर यूज करतोय. आता दुसरा भाग आहे की इंटरेस्टिंग गोष्ट आहे की गोल्जी बॉडीचा एक भाग न्यूक्लियस मेम्ब्रेन कडे आहे आणि दुसरा जो भाग आहे हा जो भाग आहे तो फेस करतोय सेल मेम्ब्रेन कडे. कुठं? सेल मेम्ब्रेन. याचा अर्थ दोन तुम्हाला पोल पाहायला मिळतात म्हणून गोल्जी बॉडी जी आहे ती पोलरिटीला शो करतात कारण दोन एंड दिसायला हा जो एंड आहे ह्याला म्हणायचं फॉर्मेटिंग किंवा फॉर्मेटिंग फेज किंवा सिस आणि हा जो बदला आहे हा एंड आहे ह्याला म्हटलं ते मॅच्युअर फेज जे गोल्जी बॉडी मध्ये तुम्हाला दोन फेज पाहायला मिळतात. आता म्हणणार यामध्ये एमसीक्यू काय विचारतील विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनल्स इन इनसाइड सेल शो पोलरिटी. काय म्हटले विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनल्स इनसाइड सेल शो पोलरिटी. शो पोलरिटी पोलरिटीला काय करतोय शो करतोय. पोलरिटी म्हणजे दोन टोक असणार दोन पोल पाहायला मिळणार ह्याला म्हणायचं आन्सर आहे गोल्गी अपॅरेटस. आपण हा शब्द तुम्ही मेम्ब्रेन मध्ये वापरला होता बघा हे हेड आहे आणि हे टेल आहे एका ज्यामध्ये दोन स्ट्रक्चर पाहायला मिळतात त्याला पोलरिटी म्हटलं जाते. अलक्षात कारण का हे जे ट्रान्झिशनल व्हेसिकल आहे ते पुढे जाऊन काय करत्या गोल्जी बॉडीची सिस्टरने बदली जात्या आणि गोल्जी बॉडीमध्ये फंक्शनल युनिट कुठलं आहे तर ते आहे सिस्टरने. बरेचसे क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मी एवढ्या पॉईंटमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात ठेवा. परत एकदा सांगू का बघा मुलांनो बघा जरा ऐकून घ्या तुम्ही की इंडोप्लाझ्मिक रेटिकुलम मधून ह्या इंडोप्लाझ्मिक रेटिकुलम मधून या ठिकाणी काही व्हेसिकल बाहेर पडतात म्हणजे कोणती ही व्हेसिकल ह्याला ट्रान्झिशनल व्हेसिकल ही पुढे जाऊन काय करत्या गोल्जी बॉडीला बनवत्या आणि ही जी व्हेसिकल आहे ती पुढे जाऊन फॅट बनत्या फॅट आणि यामध्ये जे केमिकल आहे या केमिकलला म्हटलं आपण गोल्गी ग्राउंड सबस्टन्स. त्यानंतर एक एंडला काय होतं या ठिकाणी बॉडी बनत्या म्हणजे आल्या त्या फॉर्मेटिंग आणि दुसऱ्या वेळेला बनून बाहेर पडते याला मॅच्युअर म्हटलं ते. याचा अर्थ सेलच्या आत गोल्जी बॉडी असा सेल ऑर्गनस आहे याचे दोन टोक आहेत एक टोक तयार करतंय आणि दुसऱ्या एंडला काय होते मॅच्युअर होते म्हणजे फॉर्मेशन म्हणायचं. आता क्वेश्चन काय आलं फॉर्मेशन जी फेज आहे ती न्यूक्लियसच्या साईडला आहे आणि मॅच्युअर फेज आहे ती काही आहे सेल मेम्ब्रेनच्या साईडला आहे. ओके दे कन्सिस्ट ऑफ मेनी फॅट डिस्क सेप सॅक कॉल ऑर सिस्टरने. मग असे सांगितलं की सिस्टरने कसे आहे बघा असे आहे बघा आणि असा भाग काय होतोय पिंच होते हा जो भाग आहे ह्याला म्हटलं आपण सिस्टरने. हा मेजरमेंट किती आहे 0.5 to 1.0 डायमीटर. दिस सॅक पॅरेलल टू इच अदर म्हणजे दुसऱ्या पण असा सॅक असतील बघा पॅरेलल असतात बरोबर आहे काय पॅरेलल म्हणते त्याला. व्हॅरिड नंबर ऑफ सिस्टरने आर प्रेझेंट इन गोल्जी बॉडी. हे जी सिस्टरनेचं नंबर आहे ती व्हेरी करत्या संख्या काय होत्या कमी जास्त असू शकत्या काय म्हटल्या कमी जास्त असू शकत्या काय म्हटल्या बघा
द गोल्गी सिस्टर ने आर कंसेंट्रेटेड अरेंज नियर द न्यूक्लियस, बघा न्यूक्लियसच्या जवळ आहे, विथ अ डिस्टिंक्ट कॉन्वेक्स. हा आता बघा हा जो भाग आहे याला म्हणायचं कॉन्वेक्स, हा सगळा पोर्शन आहे असा काय म्हणतो याला कॉन्वेक्स, आणि कॉनकेव म्हणजे आतला हा जो भाग आहे याला काय म्हणायचं कॉनकेव. म्हणजे कॉन्वेक्स जो फेज आहे तो न्यूक्लियस कडे आहे, आणि न्यूक्लियस कडे असल्यामुळं काय म्हणणार या ठिकाणी तिथं फॉर्मिंग फॉर्मिंग फेज म्हटलं फेज किंवा फेज. आणि कॉन्वेक्स कुठल्या साईडला असणार बघा मॅच्युअरिंग फेज जो सेल मेम्ब्रेन कडे आहे ह्यालाच म्हटले बघा द सिस अँड ट्रान्स जो फॉर्मिंग फेज आहे ह्याला म्हटलं जाते सिस आणि मॅच्युअर फेजला ट्रान्स. एंटायरली डिफरंट बट इंटरकनेक्टेड, दोन्ही डिफरंट जरी असेल तर एकमेकाला काही ते कनेक्टेड आहेत. समजाले का बघा मुलांनो सारखं सारखं आपले व्ह्यू पण भरपूर असत्या 10-12 लोक पाहत आहे बर ठीक आहे. तर काय आलं बघा द गोल्गी अपॅरेटस प्रिन्सिपली परफॉर्म फंक्शन ऑफ पॅकेजिंग मटेरियल. बरं एक लक्षात ठेवा की गोल्जी बॉडी काय करत्या की प्रोटीन जे आहे त्याच्यावर मॉडिफिकेशन करते आणि ते पॅकिंग करून स्टोअर करते अँड डिलिव्हरी बघा डिलिव्हरी टू द इंट्रा सेल्युलर टार्गेट सेलच्या आतमध्ये जे काही पाहिजे किंवा सेलच्या बाहेर आउटसाइड सेल. मटेरियल टू बी पॅक्ड इन द फॉर्म ऑफ व्हेसायकल. काही लोकांना व्हेसायकलचा अर्थ कळत नाही. व्हेसायकल म्हणजे व्हेसिकल म्हणजे थैली पिशवी. आपल्या घरी दूध येते मिल्क येते ती अशी पिशवीत येते याच्यात काय आहे मिल्क आहे ही काय आहे व्हेसायकल म्हणायला बरोबर आहे की नाही. मटेरियल टू बी पॅक्ड इन द फॉर्म ऑफ व्हेसायकल फ्रॉम ईआर फ्यूज. बघा ईआर फ्यूज सिस फेज ऑफ गोल्जी अपॅरेटस अँड मूव मॅच्युअर फेज अँड मूव मॅच्युअर फेज. धिस एक्सप्लेन व्हाय द गोल्गी ऑफ गोल्गी अपॅरेटस रिमेन क्लोज टू असोसिएटेड इंडोप्लाझमिक रेटिकुलम. तर बघा जर समजत नसेल तर मी परत एकदा काढीन तुम्हाला एक मी डायग्राम काढतो मी लाईन डायग्राम काढतो पाहिजे असेल तर तुम्ही पण नोटबुकमध्ये काढा हे काय चाललंय बघा सगळं. हे आहे न्यूक्लियस. ही न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियस मधून काय होणार या ठिकाणी की या न्यूक्लियस समजा मी असं करतो या ठिकाणी जरा असं मी समजण्यासाठी वेगळं करतो एक मिनिट असं नाही करतो मी क्लिअर कट करतो तुम्हाला. न्यूक्लियस गोल डबल लेअर आहे जरा राऊंड बरोबर येत नाही मी लॅपटॉपवर सगळं करतोय. या न्यूक्लियस मधून काय होणार ईआर पडणार बाहेर बरोबर आहे आणि इथून काय होणार अशी गोल्जी बॉडी बनते. ही काय या गोल्जी बॉडीची सिस्टरनी बरोबर आहे आणि ह्याच्या बाहेर काय असणार आहे सेल मेम्ब्रेन ह्याला म्हणू आपण सेल मेम्ब्रेन. बरोबर आहे आता हि इथूनच काय आलं की हिथं जे काही केमिकल बदले ईआरनं हिथं जो ईआर होता माहितीये तुम्हाला इथे ईआर होता ईआर या ईआरनं म्हणजे कुठल्या स्मूथनं एक पाऊच तयार केली. आणि हे पाऊच काय केलंय हे पाऊच आहे समजा हे कलर्स करतो मी कलर चेंज करतो हिने काय बनवलं गोल्गी बॉडीला बनवलं. काय बनवलं गोल्गी बॉडीला बनवलं. आता हा जो भाग आहे ह्यालाच म्हणायचं आपण फॉर्मिंग फेज. ह्याला काय म्हणू आपण फॉर्मिंग फेज. किंवा सिस फेज
फेस म्हणा आणि इथं जे काय मॉडिफिकेशन होऊन हे जे काही केमिकल बनलेलं आहे हे काय केलंय हे आहे वसायकल वसायकल हे फ्यूज झालं आणि काय म्हणलं गोल्गी व्हॅक्युल हे बनला गोल्गी व्हॅक्युल बरोबर आहे आणि हे काय या भागाला म्हणायचं मॅच्युअर किंवा ट्रान्स आता सरळ सरळ दिसते बघा मी काय म्हटलं मॅच्युअर किंवा ट्रान्स मग असेल तर ट्रान्स शब्द हा आता एक गोष्ट दिसते बघा फॉर्मिक फेज काय आहे न्यूक्लियस कडे आहे आणि मॅच्युअर फेज कुठे आहे सेल मेम्ब्रेन कडे आहे समजलं का बघा गोल्जी बॉडीला कोण बनवाली ईआरसी स्मूथ एंडोप्लाज्मिक यानं काय केलं ट्रान्झिशनल वसायकल तयार केलं आणि ही पुढे फॅट झाली असं स्ट्रक्चर बनलं आणि याला म्हटलं सिस्टर्न आणि इथं प्रोसेसिंग होऊन जे केमिकल जे बाहेर पडलं ते काय झालं आपण गोल्जी व्हॅक्युअल म्हटलं लक्षात आणि मॅच्युअर फेज कुठल्या साईडला आली सेल मेम्ब्रेनकडे नंबर ऑफ प्रोटीन सिंथेसिस रायबोसोम ऑन द इंडोप्लाज्मिक रेटिकुलम आर मॉडिफाइड इन द सिस्टर्न बरोबर आहे मग सांगितलं ईआर मध्ये जे रफ आहे त्याच्यावर रायबोसोम आहे या रायबोसोम प्रोटीन तयार केलं आणि हे प्रोटीन मॉडिफिकेशन साठी सिस्टर्नीकडे पाठवलं आलं म्हणजे गोल्जी बॉडीच्या सिस्टर्नी मध्ये आलं गोल्जी अपीयरन्स बिफोर दे रिलीज फ्रॉम इट ट्रान्सफेज रिलीज करायच्या पहिला ट्रान्सफेजच्या गोल्गी अपीयरन्स इम्पॉर्टंट सीट फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड असं म्हटलं जाते लक्षात ह्या प्रोसेसचं नाव मी जर नंतर सांगेन हिचं डिटेल पाहताना चला ठीक आहे तर आपल्या एनसीईआरटी मध्ये एवढी माहिती सांगितली आणि तिने गोल्जी बॉडी स्टॉप केलं आपण थोडस जास्त पाहूया काय बघा या ठिकाणी गोल्गी बॉडी गोल्गी कॉम्प्लेक्स इटालियन न्यूरोलॉजिस्ट कॅमिलो गोल्गी डिस्कवर गोल्गी अपीयरन्स फ्रॉम द सायटोप्लाझम ऑफ नर्व सेल कॅट अँड ओल ही युज्ड सिल्वर स्टेन टेक्निक सिल्वर नायट्रेट कारण का गोल्जी बॉडीचा आणि सायटोप्लाझमचा इंडेक्स सेम असल्यामुळं विदाउट स्टेनिंग आपण गोल्जी बॉडीला पाहू शकत नाही आणि यासाठी सिल्वर नायट्रेटचं स्टेन केलं स्टेन म्हणजे कलर केलं ही प्रपोज्ड टर्म गोल्गी अपीयरन्स काही वेळा क्वेश्चन येईल की गोल्गी अपीयरन्स ही टर्म कोण दिली कॅमिलो गोल्गी होल्मोग्रीन कॉल्ड ट्रोपोस्पॉन्जियम आणि सगळ्यात महत्वाचा की प्लांट मध्ये गोल्जी बॉडीला डिक्टोजोम म्हटलं जाते प्लांट मध्ये गोल्जी बॉडीला डिक्टोजोम म्हटलं जाते बेकर कॉल्ड लायपोप्रोटीन काय वेळा सायंटिस्ट एक आहे बेकर तिने गोल्गी बॉडीला म्हटलं लायपोप्रोटीन किंवा बेकर बॉडी डॉल्टन कॉम्प्लेक्स आता हे क्वेश्चन तुम्ही म्हणा परीक्षेला पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलं होतं म्हणून आपण जरा नजरेखाली घालूया टर्म गोल्गी कॉम्प्लेक्स वाईडली यूज तरी सुद्धा गोल्जी कॉम्प्लेक्स हा शब्द वाईडली यूज केला जातोय सर्व ठिकाणी वापरला जातोय गोल्गी कॉम्प्लेक्स इन अ लिव्हिंग सेल वॉज डिफिकल्टी ऑब्झर्व विथ लाईट मायक्रोस्कोप बघा की गोल्गी बॉडी लिव्हिंग सेलमध्ये पाहणं शक्य नाही बिकॉज रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स सिमिलर टू सायटोसोल सायटोसोल म्हणजे सायटोप्लाझम गोल्जी बॉडीचा आणि सायटोप्लाझमचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स सेम आहे आणि यासाठी सिल्वर नायट्रेटचं स्टेनिंग केले जाते दुसरा प्रश्न आहे गोल्गी कॉम्प्लेक्स अब्सेंट इन कशामध्ये नाही आहे प्रोकॅरियोटिक तुम्हाला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त 70S रायबोसोम आहे मला सांगा 70S रायबोसोम आहे तो त्याचे सब युनिट सांगायचा आहे कसा बनलेला आहे कन्नेटमध्ये त्यानंतर काय बघा मॅच्युअर मॅच्युअर स्लीव ट्यूब त्यानंतर स्पर्म ऑफ ब्रायोफायटा टेरोडोफायटा आता तुम्ही म्हणा सर ब्रायोफायटा टेरोडोफायटा म्हणजे काय ज्यावेळेला आपण प्लांट किंगडम पाहणार त्यावेळी तुम्हाला अल्गी ब्रायोफायटा टेरोडोफायटा
जिम्नोस्पर्म एंजियोस्पर्म हे प्लांट आहेत, त्यावरून तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर मॅच्युअर स्पर्म आणि मॅच्युअर मॅमल सेल मध्ये तुम्हाला गोल्जी बॉडी मिळणार नाही. समोर एक आपल्याकडे अनेक छानपैकी इमेज आहे, बघा मला आन्सर करायचं कमेंट मध्ये. ह्या लेक्चर मध्ये गोल्जी बॉडी क्लिअर करून टाकायची आहे. ही सीस फेज आहे, हा या सीस फेजच्या वर काय असणार आणि या ट्रान्स फेजच्या बाजूला काय असणार सांगा. सीस फेजच्या बाजूला काय असणार, न्यूक्लियस, आणि इकडे काय असणार, सेल मेम्ब्रेन. कॉमन क्वेश्चन आहे बघा की न्यूक्लियस मधून काही व्हेसिकल आलं, बघा इनकमिंग ट्रान्सपोर्ट व्हेसिकल, हिने काय केलं की गोल्जी बॉडीची सिस्टरनी तयार केली, आणि सिस्टरनी काय आहे, गोल्जी बॉडीचं स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले गोल्जी बॉडीमध्ये स्ट्रक्चरल फंक्शन युनिट कुठलं आहे, कुठलं आहे, सिस्टरनी. आणि या सिस्टरने काय केलं, व्हेसिकल इथून पंच ऑर्डर पिंच आले, पिंच म्हणजे तुटलं इथन, आणि हे बनलं आपल्याला न्यू फॉर्मिंग व्हेसिकल. आणि हे सिक्रेशन कसाठी, इंडो म्हणजे आत वापरलं किंवा एक्झो बाहेर वापरलं आपण. तर काय दिलं बघा, एक मिनिट कट करतो मी. द साईज अँड नंबर गोल्गी बॉडी कॉम्प्लेक्स व्हेरी विथ द मेटाबॉलिक स्टेट, की ज्या बॉडी ज्या सेलची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जास्त असणार त्याप्रमाणे गोल्जी बॉडीचे नंबर आणि साईज कमी जास्त असू शकते. दॅट्स वाय देअर कॉल्ड पिलोमॉर्फिक सेल ऑर्गन्स. महत्वाचा शब्द बघा, पिलोमॉर्फिक सेल ऑर्गन्स म्हणजे काय, की जो आपली साईज आणि संख्या बदलू शकतोय याला म्हणायचं पिलोमॉर्फिक. मग तुम्हाला म्हणणार इन सेल विथ सेल ऑर्गनलस कॉल्ड एज पिलोमॉर्फिक सेल ऑर्गनलस. आन्सर गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स ऑल्सो कॉल्ड एज डिक्टोजोम. काय म्हणायचं, सॉरी इडिओजोम, इडिओजोम, सॉरी सॉरी याला म्हणायचं इडिओजोम. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कॉपिक स्टडी गोल्जी कॉम्प्लेक्स विचारले, बघा गोल्जी बॉडीची इलेक्ट्रॉन मायक्रोस्कॉपिक स्टडी केलं डॉल्टन आणि फ्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स इज सराउंडेड बाय ऑर्गनलस फ्री सायटोप्लाझम. गोल्जी कॉम्प्लेक्सच्या आसपास कोणताही सेल ऑर्गनलस येत नाही, कारण का गोल्जी बॉडीची जी काही व्हॅक्युल आहे ही व्हेसिकल आहे, त्या ऑर्गनसला फ्यूज होऊ शकत्या, त्यामुळे गोल्गी कॉम्प्लेक्सच्या आसपास इतर कोणतंही सेल ऑर्गनलस जवळ येत नाही. मगाचा क्वेश्चन आला बघा डिक्टोजोमचा. इनव्हर्टेब्रेट, इनव्हर्टेब्रेट म्हणजे काय, पाठीचा कणा नसणारे प्लांट सेल, युजली सेव्हरल गोल्जी कॉम्प्लेक्स कॉल्ड डिक्टोजोम. हा प्रश्न विचारला की प्लांट मध्ये गोल्जी बॉडीला काय म्हणायचं, डिक्टोजोम. ऑल सिक्रेटरी सेल डिपेंड ऑन गोल्जी बॉडी डिक्टोजोम फॉर सिक्रेशन. मॅक्झिमम गोल्जी बॉडी राइजोड सेल ऑफ कारा. मला एक क्वेश्चन सांगायचं आहे, कारा अल्गी, कारा अल्गीची सेल वॉल कशापासून बनली आहे, सेल वॉल ऑफ कारा अल्गी मेड अप, कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर काय म्हटले की अल्गी मध्ये रूट नाही आहे, मग त्याला काय म्हणणार, ते रायझोड सेल आहेत. रायझोड, या रायझोड सेल मध्ये तुम्हाला मॅक्झिमम या ठिकाणी गोल्जी बॉडी पाहायला मिळते. रूट कॅप सेल आर रिच इन गोल्जी बॉडी विथ सिक्रेट म्युसिलियस लुब्रिकेट फॉर रूट टिप. तुम्हाला माहित असेल की एक अशी डायग्राम असते बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे काय आहे, रूट आहे, या रूटच्या इथं काय आहे, मॅच्युअर आहे रूट हेअर. हे जे फुलं असते एक रूट कॅप असते, जसं आपल्या डोक्याला हेल्मेट लावते की नाही टू व्हीलर चालवताना, तसं हे. कारण रूट काय आहे, सॉइलच्या आत चालणार आहे आणि सॉइल बरोबर त्याचे फ्रिक्शन होऊन हे डॅमेज व्हायला नको, कारण इथं काय आहे, मेरिस्टिमॅटिक सेल आहे, मेरिस्टिमॅटिक सेल आहेत, डिवायडिंग सेल आहेत, इथं ऑक्झिन नावाचा हार्मोन काम करायला आहे.
आणि त्यामुळे ही ग्रोथ साठी प्रोटेक्शन साठी ही रूट कॅप असते. आणि ही रूट कॅप मध्ये काय होते, गोल्जी बॉडी काय असते, म्युसिलियस. आता म्युसिलियस म्हणजे काय, चिकट पदार्थ. तुम्ही घरात लेडी फिंगर भेंडी खाताय, चला भेंडी, भेंडीला कट करा, हातला सबस्टन्स असतो स्टिकी, त्याला म्हणायचं म्युसिलियस. तर ह्यामुळे काय होणार की ह्यामुळे सॉइल बरोबर याचं फ्रिक्शन कमी होणार आणि त्यामुळे टीपचा भाग आहे रूटचा त्याचं संरक्षण होणार. लक्षात, द सेल विच आर रिचली गोल्जी बॉडी, सगळ्यात जास्त गोल्जी बॉडी कशामध्ये, जे सिक्रेशन करणार आहे, नर्व सेल, ग्रॅन्ड्युलर सेल, ग्लोबुलर सेल, सलायवरी, परमॅट, स्पर्म बनण्याच्या पहिला स्पर्मॅटिड म्हटलं जाते. गोल्जी कॉम्प्लेक्स अराईज फ्रॉम, हो पॉइंट महत्वाचा आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स अराईज फ्रॉम स्मूथ ईआर. बघा, स्मूथ ईआर जो आहे नुसतं ईआर म्हणून चालणार नाही, स्मूथ ईआर काय करतोय, गोल्जी कॉम्प्लेक्सला बनवतोय. त्यानंतर काय बघा, स्ट्रक्चर ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स थोडस जरा जास्त पाहतोय आपण, थोडा त्रास होत असेल. स्ट्रक्चर ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स, डॉल्टन आणि फ्लिक्स हिने अल्ट्रास्ट्रक्चर केलं, गोल्गी कॉम्प्लेक्स भेटलं. इपिडिडिमाइस ऑफ रेड सेल, आता म्हणा काय लोक म्हणणार ही इपिडिडिमाइस म्हणजे काय, रॅड तर माहित आहे की जे टेस्टिस असते, हे टेस्टिस आहे, हे काय असते, या स्कॉट्रम आहे, या टेस्टिसच्या आत काय होते, स्पर्म बनत असतात, स्पर्म. आणि त्याला कॅरी करण्यासाठी इपिडिडिमाइस ते असते, स्टोर आणि कॅरी, लक्षात, टेस्टिस. तर ह्यामध्ये तिने पाहिलं होतं, द गोल्गी कॉम्प्लेक्स इज मेड अप थ्री कंपोनंट सिंगल मेम्ब्रेन. कुठले कुठले, बघा, गोल्गी सिस्टरनी, गोल्गी व्हॅक्युम, सॉरी गोल्गी वसायकल आणि गोल्गी व्हॅक्युम. आपण गोल्गी कॉम्प्लेक्सचं थोडं जास्त आपण डिटेल बघालोय, एखाद्या वेळी तुम्हाला क्वेश्चन आला तर तो बरा येईल. एक माझ्याकडे अॅनिमेशन आहे, दिसतंय का बघा तुम्ही, तर काय दिसत आहे बघा की इथं प्रोटीन आले मॉडिफिकेशनसाठी. सिस्टरने काय केलं, याला मॉडिफिकेशन केलं, पॅकेजिंग केलं आणि ट्रान्सपोर्टसाठी तयार करून ठेवलं. म्हणजे हा काय आहे बघा, फॉर्मेटिंग फेज, इथं न्यूक्लियस आहे आणि हा मेम्ब्रेन आहे, हा काही आहे ट्रान्स फेज किंवा मॅच्युअर फेज. याचा अर्थ गोल्जी बॉडीकडे जे काही केमिकल आले त्याला प्रोसेसिंग करायचं आहे. समजा आमची सेल म्हटली की मला काय पाहिजे, सेल म्हणते आम्हाला ग्लायको प्रोटीन पाहिजे, तर गोल्जी बॉडी काय म्हणा, मध्ये काय मला काय करा, थोडस कार्बोहायड्रेट द्या आणि प्रोटीन द्या, तर मी काय करणार, याला प्रोसेस करतो आणि तुम्हाला ग्लायको प्रोटीन तयार करून देतो. याचा अर्थ गोल्जी बॉडी ही प्रोसेसिंग सेंटर आहे, त्याला तुम्ही रॉ मटेरियल फक्त द्यावा लागेल. मगाचे डायग्राम आहे, डबलचा मी दाखवते, कारण एनसीईआरटीची जी डायग्राम आहे ती इतकी क्लिअर कट तुम्हाला दिसत नाही आहे. गोल्गी सिस्टरनी, आता आलं बघा, सिस्टरनी माहिती आहे मी, गोल्गी सिस्टरनी कशी आहे बघा, अशी आहे फॅट, कॉनकेव, कॉनवॅक्स, आणि ह्यामध्ये जे सबस्टन्स आहे याला काय म्हणायचं, सांगा गोल्गी ग्राउंड सबस्टन्स. तर काय दिसते बघा, दीज आर फ्लॅट आहे, द सबस्टन्स विच फील्ड सिस्टरनी नोन ॲज गोल्गी ग्राउंड सबस्टन्स. सिस्टरनी अरेंज अपाउन इच अदर फॉर्मिंग गोल्गी स्टॉक, एकाखाली एक बनलं जाते गोल्गी झोन, जर्नली 6-30 असणार. टू सिस्टरनी सेपरेटेड, दोन जी सिस्टरने त्यांच्यामध्ये गॅप असणार, सेपरेट असणार, 20-30 नॅनोमीटर इज नोन ॲज, दोन सिस्टरमध्ये गॅप असणार की इंटर सिस्टर्नल स्पेस. हा मग सांगतोय बघा, सिस्टरनी इज द फंक्शनल युनिट ऑफ गोल्गी बॉडी, नीट 2020. जी लोक नीट 2020 सेट करल्या त्यांनी लक्षात ठेवा, पेपर आल्यानंतर बघा हे दिसणार तुम्हाला, नीट 2020.
गोल्गी वसायकल कसे आहे बघा, म्हणजे पाउच आहे पाउच. ऍट द कॉर्नर, ऍट द कॉर्नर ऑफ सिस्टर्नी वेसिकल अराइज विच आर फिल्ड विथ दोज सबस्टन्स विच आर प्रिपेअर्ड बाय गोल्गी सिस्टर्नी. दिस वेसिकल पिंच ऑफ द सिस्टर्नी. बघा काय म्हणते की ही जी गोल्जी बॉडी आहे हवी ही सिस्टर्नी आहे, असं पिंच हे जे आहे पिंच होते, पिंच होते म्हणजे काय होणार, इथनं कट होणार, हे भाग काय होणार असं कट होणार. आणि ह्यालाच म्हणायचं वसायकल किंवा वेसिकल. आणि हे वेसिकल काय होत्यात, फ्यूज होत्यात, एक लार्जर हे बनलंय त्याला म्हणायचं व्हॅक्युल. काय म्हणायचं बघा, वसायकल काय होणार फ्यूज होणार, एक मिनिट हे काय होणार व्हॅक्युअल. क्लिअर कट पाहिजे आपल्याकडे आणि डायग्रामची माहिती क्लिअर कट पाहिजे, मग तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला तर काय सोपा जाईल. बघा दिस वेसिकल पिंच ऑफ द सिस्टर्नी व्हॅक्युअल सेव्हरल, काय म्हटलंय बघा, एक पेक्षा जास्त सेव्हरल गोल्गी वेसायकल टुगेदर फॉर्म लार्ज स्ट्रक्चर इज कॉल्ड गोल्गी व्हॅक्युअल्स फॉर सिक्रेशन ऑफ एक्झो पाहिजे होतं, ओ पाहिजे ओ एक्झो सांगा बोला. इंडो म्हणजे आत इनसाइड, एक्झो आउटसाइड. हे जे गोल्गी व्हॅक्युल आहे सेलच्या आतच वापरला तर इंडोसायटोसिस आणि सेलच्या बाहेर वापरला तर एक्झोसायटोसिस म्हणायला लागणार. आता तुम्ही मला काय करायचं, हे डायग्रामची माहिती सांगायची. हे काय सांगा, हे सांगा न्यूक्लियस, ही इनर आहे, ही इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन. हा ह्या आउटर मेम्ब्रेन मधून काय आलं, ईआर बाहेर पडला. हे काय येणार आपण ईआर. ईआर दोन प्रकारचा आहे, रफ आणि स्मूथ. हे काय आहे सेल मेम्ब्रेन. आता काय केलं, ह्या ठिकाणी ईआरने जे काही पाऊच तयार केलं होतं अगाई, काय काय इथून बाहेर पडले, ह्याला काय म्हणायचं ट्रान्झिशनल वसायकल. काय म्हणायचं ट्रान्झिशनल वसायकल. आणि हे फ्यूज झालं आणि काय बनलं, गोल्जी बॉडीची सिस्टर्नी बनली, बरोबर आहे. आणि हिने काय केलं, मॅच्युअर झाल्यानंतर एक स्ट्रक्चर बनलं, ह्याला म्हणायचं गोल्गी व्हॅक्युअल. आणि हे गोल्गी व्हॅक्युअल सेलच्या बाहेर यूज केलं तर काय म्हणणार, एक्झोसायटोसिस. आणि सेलच्या आतच वापरलं इंडोसायटोसिस. बघा समजते काय, ओके. गोल्गी कॉम्प्लेक्स शो पोलॅरिटी, सारखं मी सांगतो बघा. पोलॅरिटी म्हणजे दोन टोक आहे. इट हॅज टू फेस, दोन आहे फॉर्मिंग फेस. इट इज नोन ॲज प्रॉक्सिमल म्हणजे सुरुवातीचा किंवा सिस. इट प्लेस वेअर गोल्गी कॉम्प्लेक्स कंटिन्युअस फॉर्म द ईआर वेसिकल बिकेम फ्लॅट टू फॉर्म सिस्टर्नी. इट इज टुवर्ड्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन. बघा मगाचे मी सांगतोय की फॉर्मिंग फेस कुठल्या साईडला आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि कशी आहे ती, कॉन्व्हॅक्स. मॅच्युअर इट इज नोन एज डिस्टल, डिस्टल म्हणजे नंतर, किंवा ट्रान्स. इट इज प्लेस वेअर गोल्गी कॉम्प्लेक्स फुल्ली मॅच्युअर अँड फंक्शनल टुवर्ड्स सेल मेम्ब्रेन. कुठल्या साईडला आहे, मॅच्युअर फेस कुठं आहे, सेल मेम्ब्रेन. कशी आहे ती, कॉन्केव. तर यामध्ये मेन एन्झाईम कुठला आहे, ग्लायकोसायडल ट्रान्सफरेज, थायमिन, फायरोफॉस्फेट आणि मायनोसायडीज. तर फंक्शन ऑफ गोल्जी बॉडी, गोल्जी बॉडीचे फंक्शन कुठलं आहे, जर्नली सिक्रेशन ऑफ मेटाबॉलिक
गोल्गी कॉम्प्लेक्स इज वेल डेव्हलप्ड इन सिक्रेटरी सेल. जे सेल्स सिक्रेशन करतात त्यांच्यामध्ये जास्त डेव्हलप आहे. दे आर इन्वॉल्व इन सिक्रेशन ऑफ इन्सुलिन. मला एक आन्सर सांगायचं आहे, इन्सुलिन कोण बनवते? पॅनक्रियामध्ये इन्सुलिन बनवणाऱ्या सेलचं नाव सांगायचं आहे. त्यानंतर फॉलिक्युलर फ्लूड, सायनोल फ्लूड कशात असते? सायनोल फ्लूड कशात आहे सांगा मला. आणि मॅम्बरी ग्लँड मध्ये प्रोटीन आहे, झायमोजेन ग्रॅनोल इन पॅनक्रिया. मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन, प्रोटीनचं मॉडिफिकेशन करणे. मगाशी एनसाइटीन एक शब्द वापरला होता बघा, जर लक्ष येते का बघा तुम्हाला. एनसाइटीन काय वापरलं हे बघा, ही गोल्गी अपरेटस इज इम्पॉर्टंट सीट फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायको. परंतु या प्रोसेसचं नाव सांगितलं नाही. काय केलं तिने? प्रोसेसचं नाव सांगितलं नाही. माझ्या मते की यावर्षी नीट मध्ये हा क्वेश्चन विचारणार की या प्रोसेसचं नाव सांगा, या प्रोसेसचं नाव सांगा. तर बघा, तर काय आले, या प्रोसेसचं नाव आहे ग्लायकोसायडेशन. जे लोक बघतात ना, जे लोक माझं लेक्चर पाहिलं त्यांना बघा, एक बोनस आहे बघा, तुम्हाला बोनस दिला मी, ग्लायकोसायडेशन. कारण एन्झाईम सांगते आपण त्या प्रोसेसचं नाव सांगत नाही. बघा, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ग्लायको सेल ट्रान्सफरेज. ऑलिगोसॅक्राइड म्हणजे काय सांगा? ऑलिगोसॅक्राइड म्हणजे काय सांगा? दिस प्रोसेस इज नोन एज ग्लायकोसायडेशन. लक्षात की ग्लायकोलिपिड बनणे हे जे, किंवा बघा ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड हे जे बनतंय याला प्रोसेसचं नाव आहे ग्लायकोसायडेशन. सेल वॉल फॉर्मेशन, तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी प्लांटमध्ये सेल वॉल बनत असत्या, बरोबर आहे, तर यावेळी गोल्गी बॉडीचा रोल महत्वाचा आहे. बघा, गोल्गी कॉम्प्लेक्स सिंथेसिस सेल्युलोज सिक्रेट पॉलीसेक्राइड फॉर सेल वॉल फॉर्मेशन. याला म्हटलं फ्रेग्मोप्लास्ट. फ्रेग्मोप्लास्ट इज प्रिकर्सर ऑफ सेल प्लेट. आणि सेल प्लेट पासून काय म्हणते सेल वॉल, याचा अर्थ फ्रेग्मोप्लास्ट इज प्रिकर्सर ऑफ सेल वॉल. मागच्या लेक्चरमध्ये सांगितले मी तुम्हाला, मोस्ट ऑफ कॉम्प्लेक्स पॉलीसेक्राइड एक्झाम्पल हेमिसेल्युलोज पेक्टिन. मग सांगा पेक्टिन कशाचं पॉलिमर आहे? पेक्टिन कशाचं पॉलिमर आहे सांगा. त्यानंतर सेल्युलोज कशाचं पॉलिमर आहे सांगा. बरोबर आहे, थोडा अभ्यास केला पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे. प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्मेशन बघा, तर काय होते की प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्मेशन म्हणजे काय? बाय द प्रोसेस ऑफ एक्झोसायटोसिस गोल्गी व्हॅक्युल रिलीज देअर कंटेंट आउटर मीडियम अँड द मेम्ब्रेन ऑफ गोल्गी व्हॅक्युल बिकेम अ पार्ट ऑफ सेल मेम्ब्रेन. बघा काय आहे की हे सेल आहे, जरा असं लक्ष द्या, हे काय आहे सेल आहे. आणि या सेलच्या आत काय करल्या की गोल्जी बॉडीनं जे गोल्गी व्हॅक्युल बनलंय ते काय करायचं आहे आम्हाला बाहेर सोडायचं आहे, समजा इथं आले. आणि हे ज्यात काय आहे हे केमिकल आहे, हे काय करणार आता एक्झोसायटोसिस करणार आहे. काय करणार आता? एक्झोसायटोसिस. गोल्जी बॉडीने जे काही केमिकल बनवले ते मला बाहेर काढायचं आहे. मग काय होईल बघा की ही जी लेअर आहे सेल मेम्ब्रेनची पिंच होणार, निघणार, आणि हे संपूर्ण केमिकल जे आहे ते असं बनणार, आता असं बनणार आणि हे कट होणार बघा. हा, हे सगळं केमिकल आम्ही बाहेर सोडलं, याला काय म्हटलं एक्झोसायटी. याचा अर्थ बघा की गोल्गी व्हॅक्युलची जी काही लेअर होती मगाची ती प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेनची झाली की नाही बघा. बघा, द मेम्ब्रेन ऑफ गोल्गी व्हॅक्युल बिकेम पार्ट ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच काय झालं, हे भाग झाला. गोल्गी कॉम्प्लेक्स बिग रिसायकलिंग सेल मेम्ब्रेन, बघा रिसायकल झाली, ट्रान्सफॉर्मेशन होताना काय झालं रिसायकल झालं. एक्रोजोम,
काय सांगितलं बघा की एक्रोजोम फॉर्मेशन बघा यांनी काय म्हटलं पहिला बघूया एक्रोजोम इज द टिप ऑफ एनिमल स्पर्म इट्स सिंथेसिस बाय मॉडिफिकेशन ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स तर एक्रोजोम ह्युमन स्पर्म पहिला मी काढतो काय आहे किंवा एनिमल स्पर्म कसा असतो असा असतो बघा हे त्याचा हेड आहे हे त्याचा मिडल भाग आहे आणि इथे काय त्याचा टेल आहे मला एक आन्सर करायचा आहे हा जो स्पर्म आहे या स्पर्म मधील मिडल पार्ट मध्ये जे मायटोकॉन्ड्रिया या मायटोकॉन्ड्रिया कुठले सांगायचे कोणत्या शेपचे हे स्पर्म आहे आपला कुठले आहे स्पायरल आता ह्याच्या हेडच्या आत काही न्यूक्लियस आहे परंतु ह्याच्या टिपवर एक स्ट्रक्चर असते हे स्ट्रक्चर म्हणजे एक्रोजोम हा क्वेश्चन आला ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये आला बघा आणि एक्रोजोम मध्ये काय असते बघा की ह्या ठिकाणी जे केमिकल असते जे ओहम आहे किंवा आपण एक म्हणू शकत नाही याला फर्टिलाइज करण्यासाठी एक्रोजोम मदत करते कारण का एक्रोजोम मध्ये हायड्रोलॅक्टिक एन्झाइम आहे आणि हायड्रोलॅक्टिक एन्झाइम विच कॉन्ट्रीब्यूट ब्रेक डाऊन प्रोटेक्ट टू सर्फेस ऑफ एग ह्या एगला ब्रेक करते हे तर काय आहे झोना पॅलिसोडा नावाची पॅलिसोडा हे काय टफ लेअर आहे आणि एक्रोजोम काय करते याला ब्रेक करते या ज्यावेळी फर्टिलायझेशन होणार आहे की नाही बस तुम्ही एवढं लक्षात ठेवा स्पर्मच्या हेडवर काय एक्रोजोम आहे आणि या एक्रोजोम मध्ये हायड्रोलॅक्टिक एन्झाइम आहे जे ओहमला फर्टिलाइज होताना ओहमची टफ लेअर ब्रेक करण्यामध्ये मदत होत्या बस एवढं लक्षात ठेवा बुर्स अँड फिट डिस्कवर गोल्गी कॉम्प्लेक्स एक्रोजोम सायंटिस्ट नावले एक्रोजोम कंटेन हायड्रोलॅक्टिक एन्झाइम ओके काय बघा लक्ष द्या तुम्हाला कारण जे काही आहेत ते मुलं आपले अकरावीची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी का असं आम्हाला लेक्चर करावं लागणार आहे त्याचा फायदा तुम्हाला झाला तर ठीक गोल्गी बॉडी इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ लायसोजोम सरळ सरळ क्वेश्चन विचारलं जाते लक्षात ठेवा एसईआर एसईआर बनवलं कोणाला गोल्गी बॉडी आणि गोल्गी बॉडी बनवलं कोणाला लायसोजोम एसईआर डायरेक्ट लायसोजोम बनवू शकत नाही पार्टिसिपेट सल्फर मेटाबॉलिझम फॉर्मेशन एक योग फॉर्मेशन ऑफ मेलॅनिन पिगमेंट आपल्या स्किन मध्ये मेलॅनोसाइट पिगमेंट आहे त्याच्यावर आपला कलर ठरतो स्किनचा लास्ट पॉइंट आहे ओपन विंडो झोन झोन ऑफ एक्सक्लुजन प्रेझेंट काय सांगितलं बघा की गोल्जी कॉम्प्लेक्सच्या आसपास कोणतेही या ठिकाणी गोल्जी कॉम्प्लेक्स आणि सेंट्रोजोम जवळ दुसरं कोणतंही सेल ऑर्गन्स नसतात इथे एक शब्द वापरलाय बघा मेम्ब्रेन ऑफ गोल्जी बॉडी प्लस मेम्ब्रेन ऑफ ईआर प्लस न्यूक्लोमॅन इंडो मेम्ब्रेन सिस्टम इन नर्व आर ई आर फ्रेगमेंटेड इन नेसल ग्रॅन्युल तुम्ही जर नर्व सेल काढला असेल तर नर्व सेल असा असतोय बघा हे डेंट्रिड आहे हे एक्झॉन आहे आणि ह्याच्या आत काही ग्रॅन्युल असतात ग्रॅन्युल हे बारीक बारीक कण असतात हे नर्व सेल आहे नर्व हे नर्व सेल मध्ये जे काही ग्रॅन्युल आहे ह्याला आपण निसल ग्रॅन्युल म्हणतो हे ऍक्च्युअली काय माहिती काय की र पिंडो प्लाझ्मिकच फ्रेगमेंट आहे तुकडा आहे त्याच तुम्हाला केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये एनसीईआरटी मध्ये 351 बहुतेक पेज वर आहे बघा हे डायग्राम लक्षात इट इज स्पेशल रिजन इंडो मेम्ब्रेन सिस्टम विच इन्क्लूड स्मूथ ईआर रिलेटिव्ह टू गोल्गी स्मूथ न काय बनलं गोल्गी कॉम्प्लेक्स आणि गोल्गी कॉम्प्लेक्स न काय बनलं लायसोजोम तर इथे या ठिकाणी आपला लेक्चर काय होतोय
कंप्लीट होतोय। काही शंका असेल तर कमेंट मध्ये टाका। पहिला व्हिडिओ तर पाहू देत लोक, मग शंका बघूया आपण। तर मुलांनो, मगाशी आपण जे स्क्रीनवर बघितले तेच आपण ब्लॅकबोर्डवर बघा गेलो तर कसं होईल बघा। तर काय होणार की ब्लॅकबोर्डवर असं तुम्हाला डायग्राम काढायला लागणार। तर काय केलं बघा, हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसची इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, या आउटर मेम्ब्रेन मधून या बाहेर पडला। या दोन प्रकारचा आहे, जर रायबोसोम असेल तर रफ एंडोप्लाज्मिक आणि नसेल तर स्मूथ, बरोबर आहे। हा काय करतोय, प्रोटीन तयार करणार। आणि एसआर काय करणार, हा गोल्जी बॉडीला बनणार, याचा अर्थ हे ट्रान्झिशनल व्हेसिकल तयार करणार। यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्झिशनल व्हेसिकल। हे ट्रान्झिशनल व्हेसिकल आहे, पुढे जाऊन गोल्जी बॉडीला बनते, हे फॅट बनते, फॅट असं फॅट बनले जाते। आणि हा जो भाग आहे पुढे पिंच ऑफ होते, पिंच ऑफ म्हणजे तुटतोय, आणि ह्यापासून काय बनले जाते, हे व्हेसिकल बनले जाते। आणि हे दोन व्हेसिकल आहे फ्यूज होते आणि स्ट्रक्चर बनते व्हेंट्रल। आता यामध्ये काय बघा की जे काही ईआरनं प्रोटीन तयार केले आहे ते जर मॉडिफिकेशन साठी गोल्जी बॉडीकडे पाठवले। काय केले, ईआरनं जे काही प्रोटीन तयार केलेलं आहे हे मॉडिफिकेशन साठी पाठवले। इथं काय म्हणणार, गोल्गी ग्राउंड सबस्टन्स, हे काय आहे, ग्राउंड सबस्टन्स। आणि त्यानंतर हे जे काही व्हॅक्युल तयार झाले, जर सेलच्या आत वापरलं, इनसाइड सेल युज केलं तर म्हणायचं इंडो सायटोसिस, काय म्हणायचं, सायटोसिस। आणि बाहेर वापरलं तर काय म्हणायचं, सेलच्या बाहेर एक्झो सायटोसिस। बस, तर अशा प्रकारे तुम्हाला काय होणार की नॉर्मल क्लासमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळणार। म्हणून आपण काय करतोय की या ठिकाणी ही संपूर्ण डायग्राम काढण्यामध्ये वेळ जातोय आणि तुम्हाला स्लाइड पाहायला मिळणार नाही बुक मधलं, म्हणून आपण डायरेक्ट तुम्हाला लॅपटॉपवर मी दाखवायचा प्रयत्न करत असतोय। ओके, चला ठीक आहे, ओके बाय।